राज ठाकरेंचं जेवढं वय तेवढी पवार साहेबांची राजकीय कारकीर्द. राज ठाकरेंनी शरद पवारांवरती केलेल्या टीकेवरती अजित पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. कधी दिवसासभा घेतील का अशा शब्दामध्ये अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल. तर पठ्ठ्यानं साधी एखादी सोसायटी तरी काढली असती का असा सवालही करत राज ठाकरेंवरती हल्ला बोल. मनसेचा राज्यभरामधील आजचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द. रमजानमध्ये व्यत्यय नको म्हणून राज ठाकरेंचे आदेश. मनसे नेत्यांची माहिती. मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना कलम 188 अंतर्गत नोटीस. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू नये नोटीसमध्ये उल्लेख. कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं अन्यथा कारवाईचा इशारा. महाराष्ट्राच्या शांततेसाठी गृहखात्याची ब्लूप्रिंट आज तयार होणार. गृहखात्याची गृहमंत्र्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक. निर्णयाकडे लक्ष. औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या भाषणाची तपासणी. पोलिसांकडून भाषणाचा अभ्यास सुरू. पोलीस आयुक्तांची माहिती. आम्ही शिवरायांचं नाव घेतोच पण राज ठाकरे शाहू फुलेंचं नाव का घेत नाही. छगन भुजबळ यांचा सवाल. जे मुद्दे समाजामध्ये अशांतता पसरवतात अशा मुद्द्यांना महाराष्ट्राची जनता थारा देत नाही. रोहित पाटील यांची राज ठाकरेंवरती अप्रत्यक्ष टीका. राज ठाकरेंकडून खोटा इतिहास सांगून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांची राज ठाकरेंवर टीका. राज ठाकरेंनी केलेला दावा टिळकांचे वंशज कुणाल टिळक यांनी फेटाळला. टिळकांनी फक्त निधी गोळा केला. टिळकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली. कुणाल टिळकांची माहिती. इतिहास बदलण्याचा आणि तोडमोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांची विरोधकांवरती टीका. राज ठाकरेंच्या भाषणावरती आव्हाडांचा निशाणा. राज ठाकरेंच्या भोंग्याबाबत विधानावरून मनसेमधील मुस्लिम पदाधिकारी नाराज. मशिदीसमोर भोंगे लावणार नाही. मनसेचे शहर उपाध्यक्ष शहाबाज पंजाबी यांची भूमिका. तर दौंडचे मनसे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांचा राजीनामा. मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंकडून 4 तारखेचा अल्टिमेटम. तर अंबरनाथमधील मुस्लिम समाजाचा भोंगे न उतरवण्याचा निर्णय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बॅनर अयोध्येमध्ये झळकले. मीरा भाईंदरचे मनसेचे नेते अभिनंदन चव्हाण यांची अयोध्येमध्ये बॅनरबाजी. कल्याण डोंबिवली शहरामधील मनसैनिकांना पोलिसांकडून कलम 149 नोटीस. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिसांचा नोटीसद्वारे इशारा. न्यायालयाच्या आदेशाचं आम्ही पालन करू मात्र भोंगे उतरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कल्याण शहरातील मुस्लिम समाज ट्रस्टचे नेते कासिफ तानकी यांची प्रतिक्रिया. रवी राणा यांच्या मुंबईच्या फ्लॅटवरती महानगरपालिकेची नोटीस. अवैध बांधकाम असल्याची पालिकेची नोटीस. 4 मे रोजी मुंबई महानगरपालिकेचं पथक पाहणी करणार. राणा दाम्पत्याला अजूनही दिलासा नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरती बुधवारी सुनावणी. राणा दाम्पत्याला 2 दिवस तुरुंगामध्येच राहावं लागणार. नवाब मलिकांची प्रकृती तुरुंगामध्ये ढासळली. वकिलांची कोर्टामध्ये माहिती. नवाब मलिकांवरती जे रुग्णालयामध्ये उपचार. खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी अनिल देशमुखांचा अर्ज. जे रुग्णालयामध्ये सुविधा अपुऱ्या असल्याचं सांगत देशमुखांचा कोर्टामध्ये अर्ज. मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद उल फित्र निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती भिवंडी शहरामध्ये पोलिसांकडून रूट मार्च. शहरामध्ये कोणत्याही कारणास्तव कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. देशभरामध्ये ईदचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार त्यामुळे दूध खरेदी करण्यासाठी भिवंडीमध्ये रांगा. ईदमुळे दुधाचा भाव प्रति लिटर 90 रुपयांवरती. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती रजा अकादमीकडून मुस्लिम बांधवांना शांततेचं आवाहन. कुठल्याही अफवांना बळी न पडता कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करा. रजा अकादमीचे नेते सईद नुरी यांचं आवाहन.
चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामचे कपाट उघडणार. बद्रीनाथला जास्तीत जास्त 15,000, केदारनाथला 12,000, गंगोत्रीला 7,000 तर यमुनोत्रीला 4,000 भाविक दर्शन घेऊ शकणार. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं बाजारामध्ये आज 400 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं एक दिवस आधी सोन्याचे भाव पडल्यानं अनेकांकडून हा मुहूर्त साधला जाऊ शकतो. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 2 धावपट्ट्या 10 मे रोजी राहणार बंद. पावसाळ्याआधीची कामं करण्यासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये धावपट्ट्या बंद. कोरोनाची लस घेण्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या अंतर्गत अक्षय चैतन्य सकस आहार योजनेचा शुभारंभ. कुर्ल्याच्या बेस डेपोमध्ये मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचं काम 1 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा, MSRDCचे आदेश. कामगार दिनी देखील महामार्गाचं काम सुरू. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा गाण्यावरती ठेका. कसबा बावडा येथे शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित मिरवणुकीमध्ये जल्लोष. मंत्री धनंजय मुंडेंकडून रस्ते अपघातामधील गंभीर जखमी तरुणाला जीवदान. शिरसाळा पांगरी मार्गावरती तरुणाला रक्ताच्या थरोळ्यामध्ये, धनंजय मुंडेंकडून जखमीला उपचारासाठी मदत. कल्याणमध्ये बिअर शॉप चालवणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कल्याण पूर्वच्या सूचक नाका परिसरातली घटना. रात्रीपर्यंत दुकान उघडी ठेवल्यानं दुकानदाराला पोलिसांकडून मारहाण. सोशल मीडियावरती मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. उस्मानाबादमध्ये आळणी येथे धावत्या कारनं घेतला पेट. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सुदैवानं दुर्घटनेमध्ये जीवितहानी नाही. पुण्यातील बाणावडीमध्ये स्लॅबसाठी लावलेली सेंटरिंग कोसळी. काम करणारे 5 जण जखमी. उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल. जर्मनीच्या बर्लिनमध्ये नरेंद्र मोदींचं भारतीय नागरिकांकडून स्वागत. गरबा आणि ध्वजपथकाचं सादरीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डेन्मार्कच्या दौऱ्यावरती. जर्मनीनंतर आज डेन्मार्कला पोहोचणार. फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबतही चर्चा करणार. जामिनावरून बाहेर आलेले गुजरातचे काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांची पंतप्रधान मोदींवरती टीका. गोडसेंना मारणाऱ्यांनी एका ट्विटमुळे अटक करण्याचं काम केलं. मेवाणींची टीका. तर मेवाणींकडून गुजरात बंदचं आवाहन. मोठ्या आवाजामध्ये अजान देणं आणि किंवा हनुमान चालीसा म्हणणं योग्य नाही. गोरखपूरमधील कार्यक्रमामध्ये अनुप जलोटा यांचं मत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवरती आम आदमी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये तिरंगा शाखा चालवणार. पक्षाचे राज्य प्रभारी संजय सिंग यांची माहिती. एलआयसीच्या आयपीओचा नारळ अखेर फुटला. एलआयसी आयपीओ बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुला. तर हा आयपीओ 4 मे पासून सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला होणार. आता व्हॉइस कमांडवरती धावणार स्कूटर. टीव्हीएसनं लॉन्च केली स्मार्ट स्कूटर. पाहता येणार कुठे ट्रॅफिक आहे. हौशी रंगकर्मीच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी अहमदनगर महाकरंडकमध्ये अय ही ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका. तर ऍबस्ट्रॅक्ट आर्ट डोंबिवलीच्या हायब्रिड या एकांकिकेनं द्वितीय क्रमांक पटकावला. बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज. बिग बॉस मराठीचा 4th सीझन लवकरच सुरू होणार. थार आणि झुंड या सिनेमा या आठवड्यामध्ये येणार OTT वरती. तर पेट पुराण ही वेबसिरीज सुद्धा 6 मे पासून सोनी लाईव्ह वरती पाहता येणार. शाहरुख खानच्या आगामी पठाण सिनेमाचे डिजिटल हक्क कोट्यवधींमध्ये विकले. पुढील वर्षी सिनेमा होणार प्रदर्शित. पठाण सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर देखील होणार प्रदर्शित. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.